कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यातील महापुरांसंदर्भात वेगवेगळ्या उपाययोजना शासनाला देऊन देखील शासनाकडून अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी आता आंदोलन छेडण्यात आलंय. सांगली गणपती मंदिराजवळ महाआरती करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने हा लढा उभा केलाय. सततच्या महापुरामुळे पिकांचे नुकसान होते, तसेच पशुहानी आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर वेगवेगळ्या उपाययोजना शासनाला देऊन देखील शासनाकडून अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. महापूर नियंत्रित शासनाला जाग. 2006 पासून गेले 2-3 वर्ष सातत्यानं कार्यक्षेत्रावर निरनिराळ्या प्रकारचे माहिती गोळा करून व कार्यक्षेत्रावर हिंडून महापूर कशामुळे येतो आणि काय येतो याचं कारणं शोधून काढलेली आहेत. आणि ह्या कारणाच्या संदर्भात आम्ही शासनाला 27 पाने अहवाल सादर केलेला आहे. 27 पाने अहवालामध्ये जे नमूद केलेलं आहे की कृष्णा महापूर येतो त्याला कारण म्हणजे कमी शासन जे आहे ते शासन कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्रीय जल आयोगाची तत्त्व मानत नाही आणि ती न मानल्यामुळं हा महापूर येत आहे. आता केंद्रीय शासनाची तत्त्व काय आहेत तर 31 मे रोजी कुठल्याही परिस्थितीमध्ये धरणामध्ये त्याच्या धरणाच्या क्षमतेच्या 10% इतका साठा असावा, तसंच जुलैला तो 50% पाणी साठा असावा आणि 31 ऑगस्टला तो 77% पाणी साठा असावा. 15 सप्टेंबर रोजी ह्या सर्व धरणाच्या किंवा पाऊस पडण्याची क्षमता बघून त्यानंतर धरण हे अडवलं जावं. परंतु आत्ता आजची जर परिस्थिती बघितली आलमट्टी धरण हे 100% आज भरलेलं आहे आणि त्यातून विसर्ग हा अत्यंत अत्यल्प प्रमाणात होत कमी होत आहे. आम्ही हे शासनाला वेळोवेळी सांगून सुद्धा ही जी फूग आहे ही कृष्णा वारणा व पंचगंगा तिन्ही नदीमध्ये सातत्याने येत असून त्यामुळं हा महापूर येतो आहे. शासनाला यासाठी जाग करण्यासाठी आम्ही आता आंदोलन करत आहोत की जेणेकरून केंद्रीय जल आयोगाची जी तत्व आहेत ती 100% त्यांनी मान्य करावी आणि त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही करावी यासाठी आम्ही हे उपोषणाचा साखळी उपोषण करत आहोत. आम्ही शासनाला अहवाल सादर करून सुद्धा शासन त्याच्यामध्ये काही भाग करत नाही. आता कोयना धरण जर बघितलं तर कोयना धरण आज 93% पुढे जे भरलेलं आहे, वारणा दगर धरण हे 95% पुढे भरलेलं आहे, राधानगरी 100% भरलेलं आहे आणि दूधगंगा कळमवाडी धरण 100% भरलेलं आहे. तर ती धरणं त्या केंद्रीय जल आयोगाच्या तत्वाप्रमाणे कायम करावी तो त्याप्रमाणे त्यांनी विसर्ग करून त्याप्रमाणे पाणी सोडावं. आता अजूनही जर म्हटलं तर कमीत कमी कृष्णा वारणा आणि महाबळेश्वर इथला पाऊस जवळजवळ अजून 1500 ते 1800 mm पाऊस होण्यासारखं आहे आणि तिथून जे पाणी येणार आहे ते जवळजवळ 20 ते 25 TMC पाणी येणार आहे. ते 20 ते 25 TMC पाणी अडवायसाठी ह्या कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी कमी केल्याशिवाय महापूर हा हटणार नाही. त्यासाठी हे कमीत कमी 20 ते 25 TMC पाणी हे आलमट्टी धरणातून खाली गेलंच पाहिजे आणि त्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत. कलेक्टरपासून इरिगेशन डिपार्टमेंटने आम्ही सर्व ठिकाणी प्रयत्न केले. आज तुमची मागणी काय आहे? आज आमची मागणी आता आलमट्टी धरण आणि कोयना धरण वारणा धरण यामध्ये जे केंद्रीय जल आयोगाच्या तत्वापेक्षा जी ज्यादा पाणी साठवलेलं आहे ते पाणी आता नदीपात्रामध्ये रिकामे करून त्यांच्या